कर्नाटकातील दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. या मतदारसंघात मी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. माझ्या निरीक्षणानुसार सध्याचे वातावरण हे काँग्रेसला पूरक असून कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेनंतर राजकीय विषयावर बोलताना त्या बोलत होत्या. सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू आहेत. या कर्नाटक निवडणुका प्रचारात सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचा सहभाग आहे. भाजपचे दोन्ही देशमुख बेळगाव आणि विजापूर मतदारसंघाची जबाबदारी सांभाळत आहे. तर आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे असलेली जबाबदारी आणि कर्नाटकातील जनतेचा कौल या विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले. दरम्यान याबाबत अधिक बोलताना शिंदे यांनी कर्नाटकामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माझ्यावर दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. मी या मतदारसंघात निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. कर्नाटकातील राजकीय वातावरण पाहता काँग्रेस पूरक असल्याचे दिसून येते. परंतु येथील काँग्रेस नेत्यांनी मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी आपली सत्ताच येईल या आविर्भावात न राहता आणि अति आत्मविश्वास न बाळगता काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.